नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज रात्री आणि येथे 24 तासामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपण बघू शकता औरंगाबादमध्ये या ठिकाणी सिल्लोड, तसं इकडे पेसावर उभेरामगाव फुलंब्री हा जो सर्व परिसर आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. हंसाबाद, दाभाडी या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. आणि इकडे बघू शकता चाळीसगाव, अंबाला, कन्नड, हंतूर, तसं इकडे देवगाव, एलोर गुफा या ठिकाणी थोडा जोर वाढलेला राहील. या ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता येते आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये अपेक्षित आहे. आणि या ठिकाणी बघू शकतो वैजापूरला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता अपेक्षित आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी बघू शकता गंगापूर, निंबे, जळगाव, बेटकीन या सर्व भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता अपेक्षित आहे मित्रांनो या ठिकाणी. तर दौलताबादला देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी. तर धरणक्षेत्रामध्ये बघितलं असता धाकेपाल, पैठण या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा, तर दहीगावने, तसे इकडे भक्तपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये अपेक्षित आहे. या ठिकाणी पावसाचा जोर चांगल्या प्रमाणात वाढणार आहे. तर मित्रांनो, जालनामध्ये बघितलं असता जालना, बदनापूर, गोला, पिंपरी, तारगाव, पाणीवाडी, तसे इकडे आंबड, ईश्वरनगर, पाचोड, काचोड हा जो सर्व परिसर आहे मित्रांनो, इकडे वाडी, गोडरी, ईश्वरनगर या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा, मात्र इकडे तानेवाडी आणि रामशेवगाव, शेवटा, मंगळूर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. तर इकडे देऊळगाव राजाकडे बघितलं असता या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. देऊळगाव राजा, तसेच इकडे सिंदखेड राजा या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, देऊळगाव माहिला हलक्या स्वरूपाचा, तर इकडे टेंभुर्णी, जाफराबाद, दिलेगवन, समर्थनगर हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता येत्या 24 तासामध्ये आहे. बीडमध्ये बघितलं असता बीडकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, वडवणी, तळेगाव, शिरसाल, सोनपेठ या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, आंबेजोगाईला देखील हलक्या स्वरूपाचा, आंबेजोगाई, घाट, नांदुरा या परिसरामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो. तर धारूर, केजकळमकडे थोडा जोर वाढलेला राहील. या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, मासा, तारखेड, बूम, पाथरोड, तसे इकडे खरडा, पाठोदाच्या चौसाला आणि येळम या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पाऊसची शक्यता पुढील 24 तासामध्ये अपेक्षित आहे. खोकरमोह, अमळनेर या परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. मात्र उस्मानाबादमध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी दिसणार आहे. या ठिकाणी बघू शकता येडशीपेठ, तसे इकडे खामगाव, बेलीम, तुळजापूर, वैरक, पानगाव, बार्शी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये आहे. आणि लातूरमध्ये बघितलं असता लातूर, औसा, किनिकोट, तसे इकडे शिरोळ, आनंदपाल, निलंगा या सर्व भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, तुरळक ठिकाणी शिरोळ आनंदपालकडे आपल्याला जोर वाढलेला दिसेल. या ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तर इकडे अहमदपूरकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, अहमदपूर, गंगाखेड या ठिकाणी, तर परळी आणि या ठिकाणी बघू शकता बदनापूर, बर्डापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. तर परभणीमध्ये बघितलं असता परभणी, पाथरी, माजलगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल पुढील 24 तासामध्ये. आणि नांदेड, वाघालामध्ये बघितलं असता नांदेड, वाघाला, बासमतपूर्णात, तसे इकडे पेठउमरी हा जो सर्व भाग आहे मित्रांनो, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. पूर्णाकडे आपल्याला, पूर्णा आणि बासमतकडे हलक्या स्वरूपाचा राहील. तर इकडे कंधारकडे देखील मध्यम स्वरूपाचा, धर्माबादकडे तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, आणि मुखेड, देगलूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, रुद्रूरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो. हिमायतनगरमध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, तर उमरखेडकडे आपल्याला या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. उमरखेड, तसे इकडे धानकी, या ठिकाणी बघू शकता महानगाव, या ठिकाणी महागाव या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. माहूरकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी देहानी, साक्री या ठिकाणी, तसेच इकडे आर्णी या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. इंदापूरला देखील आपल्या या ठिकाणी, इनापूरला देखील आपल्याला जोर वाढलेला दिसणार आहे. तर मित्रांनो, इकडे काळमनोरी, तसेच इकडे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस. हिंगोलीला बघितलं असता हिंगोलीच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. तर जिंतूर, सेलूकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. तर मित्रांनो, विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. आता गोंदियामध्ये बघूया, गोंदियामध्ये बघितलं असता गोंदियामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा, लांजी, तिरोरा या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील होऊ शकतो. वारासिवनी, बालाघाटकडे हलक्या स्वरूपाचा, आणि साकोलीकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, देवरीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो. भंडारामध्ये भंडारा, तुमसर, तिरोडी, तसे इकडे रामटेक या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, आणि इकडे भंडारा, मौदा, तसे इकडे उमरेड, पवनी या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा. नागपूरमध्ये बघितलं असता नागपूरमध्ये बघू शकता कामपोटी, वाघोली,
सांगली तर इकडे पाचगाव बुटीबोरी हिंगणा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर इकडे धामणा तसेच दोरली कमळेश्वर सावनेर परशिवनी कामठी हा जो सर्व भाग आहे मित्रांनो घोटी अकोला या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. तर गडचिरोलीमध्ये बघूया काय परिस्थिती आहे. या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो देसाईगंज आणि आरमोर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राजवळी, इकडे आपल्याला हलक्या स्वरूपाचा, तर इकडे चिमूर शिंदेवाही मूल तसेच चामोर्शी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा गडचिरोली तसेच इकडे चामोर्शीचा काही भाग या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. कापसीकडे तुरळक ठिकाणी, कापसी आणि मुरमगावकडे तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. भांबरगडकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊसची शक्यता आहे. मुलचेरा एटापल्ली अहेरी या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो मित्रांनो. तर इकडे चंद्रपूरमध्ये बघितलं असता राजोरा चंद्रपूर भद्रवती या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पाऊसची शक्यता अपेक्षित आहे. आणि यवतमाळमध्ये पांढरकवडा कॅप तसे इकडे रुई यवतमाळ या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा. मात्र इकडे नेर दरवा दिग्रस हा जो आणि पुसद हा जो सर्व भाग आहे मित्रांनो या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता या ते आज रात्री आणि या ते 24 तासामध्ये अपेक्षित आहे या ठिकाणी यवतमाळ. तसं इकडे वर्धामध्ये बघितलं असता तुळजापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा, वर्धा पुलगाव हिंगणघाट वाडकीपुणे या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस येत्या 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो. मित्रांनो तुमच्या भागामध्ये पाऊस किती प्रमाणात होत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवत चाला. तर मित्रांनो अमरावतीमध्ये बघितलं असं अमरावती चांदूर तसेच इकडे मोजरी आष्टी आरवी मोर्शीपूर रोड नरखेड काटोल कोंडाली या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अकोल्याला मुसळधार पाऊसची शक्यता अपेक्षित आहे. अकोला तसे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता बारगाव मंजू आळंदा आणि गोरेगाव तसे इकडे बालापूर या भागामध्ये मुसळधार पाऊस येत्या 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो आज रात्री. आणि येत्या 24 तासामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर चांगल्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो इकडे दर्यापूर आकोट तेलहारा अचलपूर चिखलदारा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तर इकडे वाशिममध्ये बघितलं असता वाशिममध्ये देखील मध्यम स्वरूपाचा राहील, तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा. रिसोद लोणारकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो मित्रांनो. आणि बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणा मेहकर या ठिकाणी मेहकर आणि चिखली या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, देऊळगाव राजाकडे मध्यम स्वरूपाचा आणि इकडे मोहारा तसे इकडे बुलढाणा मोठाला या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो. मलकापूर जळगाव जामोद या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. आणि इकडे जळगावमध्ये बघितलं असता जळगाव भुसावळ तसेकडे नावी जामनेर पाचोरा एरंडोल अमळनेर आणि चोपडा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो. परोळा या तसेकडे परोळाकडे आपल्याला मध्यम स्वरूपाचा. आणि धुळ्यामध्ये बघितलं असता भोपाळा धुळे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील, तर धुळ्याच्या काही भागामध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी दिसणार आहे. तर साक्री चिमठाणे शिरपूर सिंदखेडा या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो. नंदुरबारमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नंदुरबार नवापूर तसे आसपासचा जो सर्व परिसर आहे मित्रांनो या ठिकाणी तर इकडे शहादा तालोदा भोपर्णी या सर्व भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. अंशतः ढगाळ वातावरण राहील, या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे नंदुरबारमध्ये. उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहील. तर या ठिकाणी नाशिकमध्ये मालेगाव मनमाड येवला तसे इकडे निफाड या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस येते 24 तासामध्ये. तर कोपरगावला अहमदनगरमध्ये कोपरगावला आपल्याला थोडा जोर वाढलेला दिसेल. तर नाशिक सिन्नर निफाड तसे इकडे वणी खरपाडा त्र्यंबक इगतपुरी या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो या ठिकाणी श्रीरामपूरला पावसाचा जोर चांगल्या प्रमाणात वाढलेला दिसणार आहे. टाकळी भान तसे इकडे श्रीरामपूर तसे इकडे फुलतांबा या भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. शिर्डी कलवड लोणी या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला दिसेल. तर मित्रांनो इकडे देवळाली प्रवारा इकडे वडाळा भैरोबा भानस आणि गुडेगाव या ठिकाणी आपल्याला तसे इकडे माका आरामपूर या ठिकाणी आपल्याला तसे इकडे भक्तापूर या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येत्या 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो. तसे इकडे बघू शकता मित्रांनो राहुरी अहमदनगर तसे इकडे पाथर्डी काडा राळेगण शिरूर या ठिकाणी देखील मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, अलकुटीकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. पुण्यामध्ये बघितलं असता जुन्नूर मांजर चाकण पुणे सासवड या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस
पाऊस बघायला मिळू शकतोय. कर्जत करमाळाकडे मध्यम स्वरूपाचा राहील. तर मित्रांनो, या ठिकाणी जोर वाढलेला दिसेल बारामती फलटण. तसेच मित्रांनो, इकडे अकलूस पिलीव आणि इकडे इंदापूर या भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा. तर वडूजमध्ये बघू शकता मित्रांनो आपण, या ठिकाणी कुरोली वडूज या भागामध्ये आपल्याला जोर वाढलेला दिसणार आहे साताऱ्याच्या या भागामध्ये. तर इकडे कोरेगाव रहीमपूर अणुदाह या परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस येते 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो. आणि सोलापूरला काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, सोलापूर आणि अक्कलकोट या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी. माहुळला देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा. इचलगाव पंढरपूरला थोडा जोर वाढलेला दिसेल मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. सांगोल्याला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे. तर जत शंख कुची या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा. तासगाव सांगली या ठिकाणी देखील थोडा जोर वाढलेला राहील. तर कोल्हापूरला थोडा जोर कमी झालेला राहील या ठिकाणी. आणि मित्रांनो, इकडे बघू शकता या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. तर इकडे पोंडा राजापूर साखरपाळा रत्नागिरी मगजान पतन चिपळूण गुहागर खेड दापोली या सर्व भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा. प्रतापगड गोरेगावला वासा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा दिवेगर. तसं इकडे रोहा अलिबाग पेन खोपोली मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता अपेक्षित आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही भागामध्ये. शहापूर सेविरार वाडा पालघर जव्हार डहाणू या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो मित्रांनो. चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.